आवाज मानदेशाचा। मान तालुक्यातील मारडी येथील माळी वस्ती नजीक शेतामध्ये विहीर काढत असलेल्या पोकलेन चालकाने दोरीच्या सहाय्याने स्वतःला पोकलेनला लटकवत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। तुषार नलवडे असा आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे। याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की मारडी येथे संभाजी शिंदे यांच्या शेतात विहीर काढण्याचे काम सुरू आहे। यावेळी योगेश पांडुरंग पोळ यांच्या पोकलेनवर चालक म्हणून कामास असलेल्या बीड जिल्ह्यातील शिरूर कासार येथील रहिवासी असलेला तुषार अंकुश नलवडे या पोकलेन चालकाने रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली। आत्महत्येचं कारण अद्याप समजले नसून दहिवडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली। परंतु या पोकलेन चालकाची आत्महत्या की हत्या अशी मारडी परिसरामध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे। या घटनेचा पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। मानसोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफर न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।